तर रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात एम आय नेते इम्तियाज जलील हे नेमकं का काय म्हणतात तेही जाणून घेऊया सगळं सुनियोजित हो आहे फ्रायडेच्या दिवशी जेव्हा मुस्लिम समाज नमाज साठी दुकान कारोबार त्यांचं बंद असतं त्याचवेळी हिंदू सकल समाजाच्या मोर्चाला परवानगी देणं हे जे आपल्याला महंत म्हणणारा हे जे माणूस आहे हा ज्या प्रकारे त्यांनी एक प्रक्षोभक त्यांनी भाषण दिलेले आहे आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललं असतं तर कदापि आम्ही सहन केलं असतं पण प्रॉफेट मोहम्मदच्या विरोधात बोलणं इस्लाम धर्माच्या विरोधात बोलणं ते कदापि कोणीही हे सहन करणार नाही की हे सगळं स्क्रिप्टेड होतं हां की त्यांना माहित आहे की हे आपण बोललं तर मुस्लिम समाजाला रोष येतं ते, ते रस्त्यावर येतं त्याचा विरोध करतं म्हणून हे सगळं एक राजनैतिक षडयंत्रचा एक हिस्सा आम्हाला बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट